साठी चेंडू सीमा पार। बेलपाडा टीमचा पहिला सलामीचा षटकार येतोय या ठिकाणी फलंदाजाच्या बॅट मधून। सन्मान कैलाजी पाटील साहेबांना देखील या ठिकाणी सन्मानित करायचे। या वेळेस चांगला चेंडू गोलंदाजाचा, मेगा फायनलची मॅच आहे। पहिला षटकार आल्यानंतर डॉट बॉल, चेंडू निर्धाव, षटक पहिले, चार चेंडूंचं षटक असणार आहे। एक आगला वेगळा निर्णय, काहीतरी नव्याने करण्याचा प्रयत्न आयोजकांचा, आणि एकूण 8 चेंडू असतील। प्रत्येक षटकार फटका येतोय या ठिकाणी, बाउंड्री लाइनच्या दिशेने बॉल, क्षेत्ररक्षक दोघांच्या मधोमध, चेंडू सीमा रेषे जवळ, फील तर झालाय की नाही हे मात्र या ठिकाणी आमचे स्वयंसेवक आहेत। यस, बाकी सर्वांनी शांतता राखा, थोडं थांबवा, पंच सामना थांबवा। यस, बॅट्समन थांबा त्या ठिकाणी। तर डिसिजन या ठिकाणी येतोय, दोन धावा या चेंडूवरती, जितक्या धावा धावल्या तितक्या धावा बेलपाडा टीमला दिल्या जाते। दोन धावा बेलपाडा टीम, धावसंख्या 6-8 धावा। फटका खेळलाय, पुल सक्सेसफुल ठरेल का, चेंडू सीमा पार, षटकार। 6 धावा येत आहेत बेलपाडा टीमच्या खात्यामध्ये, आधी षटकार, दुहेरी षटकार, 14 धावा बेलपाडा टीमच्या खात्यामध्ये। आणि विनायक खरे साहेब, 292 खरे सरकार यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल विनायकजी खरे साहेबांकडून, आणि चेतनजी विशे साहेबांकडून या षटकारासाठी 101 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी फलंदाजाला दिले जाईल। बॅट्समन बेलपाडा टीमचा हिटमॅन रोहित हरड या ठिकाणी खेळतोय। पहिली ओव्हर 4 चेंडूची असणार आहे, म्हणजे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। धावसंख्या पोहोचतीये तब्बल 14, आणि दुसरं षटक देखील आता 4 चेंडूंचा असेल। मेगा फायनल मध्ये गोलंदाज दुसरा, काहीतरी नवीन बघायला मिळतंय। जितकं क्रिकेट पुढे गेलंय तितक्याच नव्या नव्या संकल्पना क्रिकेटमध्ये आपल्याला बघायला मिळतात। गोलंदाज पहिला बॉल, पहिला बॉल इथे निर्धाव येईल असं वाटत असताना व्हाईट चेंडू, आणि कैलासवासी लक्ष्मण जानू बांगर यांच्या स्मरणार्थ महेश लक्ष्मण बांगर गवाली गावचे यांच्याकडून 3 षटकारांसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल। फटका या ठिकाणी येतोय फलंदाजाच्या बॅटमधून, क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत येतोय, पाहतोय, थांबवलंय हिटमॅन रोहितने। धावसंख्या पोहोचतीये आतापर्यंत तब्बल 16 धावा आतापर्यंत पोहोचत आहेत, आणि षटक दुसरे, 4 चेंडूंचं षटक आहे, म्हणजे 3 बॉल शिल्लक असतील। 16 धावा बेलपाडा टीम, बॅट्समन रोहित खेळतोय, फटका खेळलाय, लॉंग ऑन मध्ये चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक दोघे दोघे तिथे पोहोचतायत, बॉल फील्ड केलाय, रोहित सायकर इनकडे धावतोय, धावेचा प्रयत्न, बॅट्समन आउट, हिटमॅन रोहित हरड या ठिकाणी धावबाद होऊन बाद बेलपाडा टीमला। संघाला मी विनंती करेल आपण आपापल्या जागेवरती थांबा, एक धाव इथे काउंट केली जाईल। धावसंख्या पोहोचतीये ती मात्र तब्बल 17, बॉल अजूनही 2 शिल्लक आहेत, 4 चेंडूंचं षटक आहे, 2 बॉल कंप्लीट केलेत मयुरेशने। बॅट्समन महेशसाठी हा चेंडू,
पंचांकडे पाहणी होती गोलंदाजाची, बॅट्समनची धाव मिळणार नाही, चेंडू निर्धाव, शेवटचा चेंडू आता मेगा फायनलच्या पहिल्या इनिंगचा टाकला जाईल, जिथे धावसंख्या आतापर्यंत पोहोचली होती मात्र 17 धावा, शेवटचा चेंडू टाकला जाईल मयुरेशा गोलंदाजाचा, हवेत आहे, स्लीपर मध्ये पकडली आहे झेल, बॅट्समन आउट, मॅच मधील पहिली इनिंग फिनिश, बेलपाडा टीमची धावसंख्या पोहोचली होती मात्र तब्बल 17, आणि विजयासाठी टार्गेट असेल 18 धावसंख्येचं, तर सरपंच चषक जांभुर्डे 2022 पहिल्या पर्वाच्या मेगा फायनलमध्ये टार्गेट दिलंय ते मात्र तब्बल या मॅचमध्ये 18 धावसंख्येचं टार्गेट आपण ऐकणार आहोत, तर मी सन्माननीय माजी सरपंच प्रकाशजी भोपे साहेब, स्पर्धेचे आयोजक परेशदादा पाटील, सुरेशजी भोपे आणि ग्रामस्थ मंडळ जांभुर्डे यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय की ज्यांनी समालोचन करण्याची संधी दिली, त्याबरोबर माझा साथी समालोचक दीपकजी बिराडे साहेबांचे देखील खूप खूप धन्यवाद देतोय, त्यांनी देखील खूप चांगली साथ मला दिली आणि गेले 4 दिवस या स्पर्धेमध्ये मुख्य समालोचक म्हणून ज्यांनी चांगली भूमिका सांभाळली ते समालोचक आदरणीय दीपकजी बिराडे सरांना मी विनंती करेल की आता शेवटची इनिंग सरपंच चषक जांभुर्डे स्पर्धेची मेगा फायनलची शेवटची इनिंग आपल्या शुभास आपण ही करावी, तर मायक्रोफोनवर 18 धावांचा टार्गेट असताना येतील, कुठेही जाऊ नका, 8 चेंडूंची ही मॅच असणार आहे आणि 18 धावांचा टार्गेट असणार आहे ते मात्र केजी स्पोर्ट रायते या टीमला, ओव्हर टू दीपक बिराडे सर। तर आजच्या दिवसामध्ये आपल्या सुमधुर वाणीनं आवाजाच्या गोडवानं ब्रेक्षक वर्गाला ज्या व्यक्तिमत्वानं मंत्रमुग्ध केला अजय डायरे सर यांचं आभार आम्ही व्यक्त करत आहोत। आमच्या विनंतीला मान देऊन पहिल्यांदाच मुरबाड विभागामध्ये ते पोहोचले आणि चांगला आवाज चांगल्या पद्धतीचं समालोचन त्यांच्या माध्यमातून ब्रेक्षक वर्गापर्यंत पोहोचलं, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत। गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा परेशदादा पाटील आणि त्याचबरोबर सुरेशदादा भोपे आयोजित स्पर्धा आपण एन्जॉय करत आहोत। सध्याच्या स्थितीला या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणा खानिवरे मैदानावरती सरपंच चषक 2022 हे पहिलं पर्व, मैदानाच्या चारही बाजूला प्रेक्षकांची अलोट गर्दी, प्रचंड जनसमुदाय ते लोटलाय या स्पर्धेचा, याच देई याची डोला का आनंद उपभोगण्याकरता। गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा आपण उपभोगतोय, परेशदादा पाटील आणि सुरेशदादा भोपे आयोजित सरपंच चषक जांभुर्डे 2022 हे क्रीडा पर्व, संध्याकाळचं वातावरण शांत आणि संयमी सध्याच्या ठिकाणी पाहतोय आपण सगळंच प्रेक्षक वर्ग। स्पर्धेचा चॅम्पियन कोण असणार त्यासाठी सुरू असलेली मैदानामध्ये ही धडपड, 18 रनचं टार्गेट बिलपाडा एक्सप्रेस राहुल सोमणे, मिस्टर परफेक्ट कॅप्टन कूल आता बॉलिंग ट्रॅकवर सलामीची जोडी 18 रनचं टार्गेट गाठण्याच्या उद्देशानं स्ट्राइकिंग इनला पाहतोय बॅट्समन तेजस वारकुडे आणि त्याच्या साथीनं नॉन स्ट्राइकिंग इनला बॅट्समन सध्याच्या स्थितीला पाहतोय आपण सज्ज झालाय केजी स्पोर्ट्स रायते क्रिकेट संघाकडून कल्पेश ओपनिंग प्लेयर या मॅच मध्ये सध्याच्या घडीला मैदानाकडे मार्गस्थ होती आहे। दोन्ही संघांना तमाम लाडके उपेट प्रेक्षकांकडून त्याचबरोबर उपस्थित आमच्या मान्यवरांकडून सर्वांच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देऊयात। बेस्ट ऑफ लक बोथ टीम, शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट। राऊंड स्ट्रम्प बॉलिंग ट्रॅक वरती तयार होत असताना राहुल सोमणे वेगवान बॉलर, पहिला बॉल लाईन चांगली अगदी बुलर लेंथ पुढ्यात टाकला होता, संधी नाही स्ट्राइकिंग इनला बॅट्समन कल्पेशला, येतोय तो डॉट बॉल। 4-4 बॉलचं आपण पाहिलं तर प्रत्येकी षटक असेल एकंदरीत 8 चेंडूंची ही मॅच सध्या इथे मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळतीय। हाय वोल्टेज ड्रामा मैदानामध्ये रंगतोय, डॉट बॉल नस्पिनला सुरुवात करत असताना राहुल सोमणे वेगवान बॉलर, वेगाचा परिचय गतीची धमक पहिल्याच बॉलवरती दिलीय स्ट्राइकिंग एअरवरती बॅट्समन कल्पेशला, राऊंड स्टंप, दुसरा बॉल लाईन इथे पाहावी लागेल, आउट स्विंगर अतिशय बाहेरच्या बाजूने टर्न होताना लाईन खराब आहे, अंपायर सागर लदगे सर यांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला व्हाईट बॉलचा। एक्स्ट्रा धावेसोबत आता खातं खुलं होईल बॅटिंग करत असताना केजी स्पोर्ट्स रायते क्रिकेट संघाचं, अतिरिक्त धाव मोफतची बिना मेहनतीची धाव जोडली जातीये केजी स्पोर्ट्स रायते क्रिकेट संघाच्या खात्यामध्ये। स्ट्राइकिंग इनला कल्पेश,
लोगो फुलटॉस बॉल स्वीप केला फॅन लेगला फिल्डर त्याच्या आवाक्याच्या बाहेर भाग मिल्का भाग अशी परिस्थिती आउटफील्ड फास्ट बॉल दंडन करत निघून चाललाय लॉग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे ग्रँड फिनाले मध्ये हा पहिला चौकार कीर्ती स्पोर्ट्स राहते टीम करता बॅट्समन कल्पेशच्या बॅट मधून थैंक यू डीजे चौकार नंतर टीम ची टोटन वेगान फ्लाय होता असताना अंकित होता दाफल का वरती एकूण पास धावा पहिला बॉल डॉट त्यानंतर व्हाइट बॉल आणि आता लोबो फुलटॉस बॉल वरती चौकार वसूल करतोय तो म्हणजे केजी स्पोर्ट्स रायत क्रिकेट संघा करता आघाडीचा फलंदाज कल्पेश प्रत्येक विकेट करता 292 खरे सरकार विनायक जी खरे यांच्या वतीने पारितोषिक अनाउंस होत आहे 200 रुपयाचं हाइट पंचांचा सिग्नल इट्स अ बीमर आणि बॉल निघून चाललाय लॉन्ग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे मॅचला कलाटणी प्रेशराइज क्रिकेट दबावात्मक दडपणात्मक परिस्थिती राहुल सोमणे करता नो प्लस सिक्स या बॉल वरती एका देतून इथे पाहायला मिळतात त्या 7 धावा एक्स्ट्राच्या 5 धावा बॅटिंग करणारा संघ केजी स्पोर्ट्स रायते आता जाऊन पोहोचला दाफलकावरती 12 या आकड्यावर फ्री बॉल संधी आहे गोल्डन षटकार टोकून या स्पर्धेचा हालो चेक 4 बॉलचं पहिलं षटक कंप्लीट होतंय राहुल सोमणेचं अंकित होतं दाफलकावरती एकूण 15 धावा 3 धावेची आता आवश्यकता आहे या स्पर्धेचा सरपंच चषकाचा पहिल्या पर्वाचा चॅम्पियन होण्याकरता टीम केजी स्पोर्ट्स रायते क्रिकेट संघाला चला स्पीड अप करा घाई करा प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालाय तमाम प्रेक्षकांचं देखील आमच्या व्यवस्थापन समितीकडून आम्ही आभार व्यक्त करू सुमित शेलकेचं हे निर्णायक आणि अंतिम षटक 4 बॉलची ओव्हर 4 बॉल मध्ये 3 रन करायचे आहेत केजी स्पोर्ट्स रायते संघाला मेगा फायनलचा सामना इथे रंगतोय काय मॅच इथे रंगतीये जनमान बेलपाड आणि त्यांच्या विरोधात केजी स्पोर्ट्स रायते या दोन टीमच्या दरम्यान 18 रनचं टार्गेट होतं डॉट बॉलनं सुरुवात झाली त्यानंतर व्हाइट चौकार नो प्लस 6 डॉट बॉल आणि अंतिम चेंडूवरती 3 धावा 4 बॉलची अंती पाहिला पण तर एकंदरीत 15 धावा येताना पाहायला मिळाल्या आणि अखेर आता 4 बॉलमध्ये 3 धावेची आवश्यकता प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह प्रेक्षकांमध्ये प्रचंड जल्लोष प्रेक्षकांमध्ये पाहतोय आपण खरं तर आनंदाचं वातावरण पहिला बॉल बॅकफुट होती येऊन ड्राईव्ह केला कॉपी बुक साईडला एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा आहे बॉल सीमारेषा पार स्पर्धेचा चॅम्पियन ठरली आहे टीम केजी स्पोर्ट्स रायते मनपूर्वक अभिनंदन वेल प्ले बॉयज